नमस्कार, बीकेबी न्यूज के प्राइम टाइम में मैं आप सभी का स्वागत करती हूँ। खबरों का सिलसिला शुरू करने से पहले आइए नजर डालते हैं आज की हेडलाइंस पर। बिजली कर्मचारी अपनी हड़ताल पीछे ले, राज्य के ऊर्जा मंत्री नितिन राउत का बिजली कर्मचारियों को आवाहन। बचत गट के पैसों के चलते दंपति ने की महिला की हत्या, कपिलनगर पुलिस थाना अंतर्गत का मामला, प्लास्टिक में बंधा मिला शव। और बढ़ते पेट्रोल डीजल के दामों के विरोध में सड़कों पर उतरी राष्ट्रवादी कांग्रेस, मोदी सरकार के विरोध में जमकर की नारेबाजी। अब खबरें विस्तार से। बिजली कर्मचारियों द्वारा की जा रही हड़ताल पर बोलते हुए राज्य के ऊर्जा मंत्री नितिन राउत बोले कि आज वीडियो कॉन्फ्रेंसिंग के माध्यम से चर्चा में लगभग 36 बिजली कर्मचारी संघों के अधिकारियों ने भाग लिया। उनसे हड़ताल वापस लेने का अनुरोध किया गया। आगे बात करते हुए वे बोले कि बिजली कर्मचारी महाराष्ट्र को बंधक न बनाए। वर्तमान स्थिति में गर्मी पड़ रही है, 10वीं 12वीं की परीक्षा शुरू है, वही खेत में फसल सिंचाई की जरूरत है। इसलिए ऐसे में जब MSEDCL वित्तीय संकट में है, तब बिजली कर्मचारी राज्य को मजबूर ना करे और हड़ताल को पीछे ले, ऐसी उन्होंने विनती की, जिसका उन्हें सकारात्मक उत्तर मिला। ऐसी जानकारी भी इस दरमियान राउत ने दी। जवळपास 36 संघटनांचे प्रतिनिधी आजच्या या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठकीमध्ये उपस्थित होते। त्यांना मी विनंती केली की कृपया आपण महाराष्ट्रास भेटीस धरू नका। महाराष्ट्र अत्यंत हलाकीच्या परिस्थितीत आता वाटचाल करतो आहे। एकीकडे उष्णतेचा उच्चांक वाढलेला आहे, दुसरीकडे विजेची मागणी सातत्याने वाढते, 27,000 मेगावॅटच्या वर विजेची मागणी गेलेली आहे। तिसरीकडे 10वी आणि 12वीची परीक्षा आहे मुलांची, त्यांचा अभ्यास आहे। चौथीकडे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये उभं पीक आहे आणि त्यांना मदत करावी म्हणून राज्याच्या विधानसभेत आपण 3 महिन्याची त्यांना सवलत दिलेली आहे। अशा या परिस्थितीमध्ये महावितरण सुद्धा आर्थिक संकटात आहे आणि आर्थिक संकटात असताना सुद्धा आपल्या राज्याच्या नागरिकांची सेवा करण्याचं संकल्प आमच्या महावितरणने या ठिकाणी स्वीकारलेला आहे। अशा या अत्यंत विपरीत परिस्थितीमध्ये आपण राज्याला भेटीस धरू नये आणि हा संप मागे घ्यावा अशी विनंती मी त्यांना केली आणि उद्या फिजिकल बैठक लंच नंतर मी माझ्या कार्यालयात मुंबईला बोलावलेली आहे। त्यांनी मला सकारात्मक सांगितलं की आम्ही थोड्या वेळामध्ये सर्व संघटना आपापसात चर्चा करून आपल्याला कळवतो आणि मला संपूर्ण खात्री आहे की सर्व संघटना यावर सकारात्मक विचार करतील आणि मी सुद्धा राज्याच्या वतीनं सर्व मागण्यांच्या बाबतीमध्ये सकारात्मक चर्चा करणार आहे। खासगीकरण अजिबात कोणत्याही कंपनीचं होणार नाही ही खात्री मी या निमित्तानं त्यांना दिलेली आहे। वीज निर्मितीवर याचा संपूर्णपणे परिणाम होणार आहे आणि आपल्या वीजचे विजेची जी ग्रीड असते, ग्रीड लाईन, यावर सुद्धा एखाद्या प्लांट बंद झाला तर त्याच्यावर सुद्धा परिणाम होऊ शकतो। एक लहरीचा नाशिकचे 2 प्लांट आता बंद झालेत आणि त्याच्यामुळे नाशिकच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात लोडशेडिंग करण्याची वेळ आलेली होती, परंतु त्याच्यातनंही सावरून आम्ही लोकांना त्या ठिकाणी विजेचा पुरवठा करतो आहोत। ओडिशाचं मोठं संकट आमच्यापुढे उभं ठाकलेलं आहे आणि ह्या सगळ्या विपरीत परिस्थितीवर मात करण्यासाठी तरी कृपया कोणत्याही संघटनांनी राज्य सरकारला भेटीस धरू नये आणि विरोधकांना ही संधी उपलब्ध करून देऊ नये की ह्या कंपन्या अजिबात काम करू शकत नाही तर याचं खाजगीकरण व्हावं, म्हणून मी त्यांना विनंती केली की आपण आपला संप मागे घ्यावा। एक पाऊल मी पुढे येतो, एक पाऊल आपण पुढे या आणि शेवटी संवादातनंच, या चर्चेतनंच या बाबी रिझॉल्व्ह केल्या जाऊ शकतील, सकारात्मक विचार होईल असं मी या ठिकाणी
सर्व संघटनांना सांगितलेला आहे. उधारी के पैसों के लिए बचत गट चलाने वाली महिला की हत्या किए जाने का मामला कपिलनगर पुलिस थाना अंतर्गत सामने आया. रविवार की सुबह पन्नी में बंधा शव मिलने के बाद वारदात का खुलासा हुआ. इस मामले में पुलिस ने आरोपी दंपति को गिरफ्तार करने की जानकारी पुलिस उपायुक्त मनीष कलवानिया ने दी. दीपा पति तथा दो बेटे के साथ रहती थी. पति निजी काम करता है. दीपा निजी स्कूल बस में कंडक्टर थी. साथ में हर्बल उत्पाद तथा दवा भी बेचती थी. वह शनिवार की सुबह से ड्यूटी पर रवाना हुई. दोपहर को घर लौटी. वह 2:30 बजे सहेली सोनी से मिलने जाने का बताकर घर से निकली. तभी से उसका कोई पता नहीं था. शाम तक दीपा घर नहीं लौटी. इससे पति तथा अन्य परिजन चिंतित हो गए. खोजबीन में भी उन्हें दीपा का कोई पता नहीं चला. आज सुबह 9 बजे परिजन कपिलनगर थाने पहुंचे. दीपा की गुमशुदगी की शिकायत दर्ज कराई जाने लगी. तभी पुलिस को उपलवाड़ी में महिला का पॉलीथीन में बंधा शव मिलने का पता चला. पुलिस को घटनास्थल से मिले सामान तथा हुलिये से दीपा का शव होने का संदेह हुआ. परिजनों को बुलाने पर शव की पहचान हो गई. दीपा के हाथ पैर बांधे गए थे. इसके बाद शव प्लास्टिक में लपेटकर वहां फेंका गया. शरीर पर जख्म के निशान नजर नहीं आ रहे थे. शव की हालत देखकर गला घोटे जाने का संदेह हो रहा था. पोस्टमार्टम रिपोर्ट के बाद ही इसकी पुष्टि हो सकती है. काल सकाळी अंदाजे 10 वाजता एक उपलवाड़ी इंडस्ट्रियल एरियामध्ये एक डेड बॉडी भेटली होती. त्याचा आयडेंटिफिकेशन झाला आणि तिचं नाव दीपा जुगलदास असं तिचं नाव होतं आणि त्याच एरियामध्ये राहणारी ती महिला होती 41 वर्षाची. नंतर तपास केला आणि त्याच्यामध्ये 2 आरोपी निष्पन्न झाले आहे. आरोपींचं नाव आहे समी हिरालाल सोनी नामक पुरुष आहे 25 वर्षाचा आणि सुवर्णा समी सोनी 30 वर्षाची तिची बायको आहे. हे 2 मुख्य आरोपी त्याच्यात आहे आणि याच्यामध्ये कारण जे आहे मर्डरचा तो असा आम्हाला समजला आहे की जे मृतक आहे ते एक बचत गट चालवत होती आणि त्याच्या माध्यमातून जे आरोपी आहे त्यांना काही पैसे त्यांनी उधार दिले होते आणि ते पैशाची वारंवार मागणी करत होती. त्यामुळे त्याच्या राग आल्याने आरोपी महिला आणि पुरुष यांनी गळा दाबून ती महिलाचा मर्डर केला आणि नंतर ती बॉडी उपलवाडी इंडस्ट्रियल एरिया झाडी झुडपी एरिया आहे तिथे डिस्पोज करून टाकली. डिस्पोजलसाठी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नाही आहे पण घटनास्थळवरून काही आम्हाला असं मटेरियल भेटलं आहे जे लिंक करता है आरोपीला आणि घटनास्थळाला आणि असे स्टेटमेंट्स आहे मोबाईल लोकेशन्स आहे बाकी इतर जे टेक्निकल पुरावे आहे त्याच्या माध्यमातून आम्हाला कन्फर्म झालेलं आहे की हेच 2 आरोपी आहे. देश में दिन प्रतिदिन बढ़ते पेट्रोल डीजल के दामों के कारण हर किसी को अनेक समस्याओं का सामना करना पड़ रहा है. वहीं कई चीजों के दामों में भी खासा उछाल देखा जा रहा है. इसी चीज के चलते सोमवार को शहर में राष्ट्रवादी कांग्रेस की ओर से आंदोलन किया गया. इस अवसर पर बात करते हुए राष्ट्रवादी कांग्रेस के शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे ने कहा कि केंद्र की मोदी सरकार ने अब तक इस मामले में कोई भी कार्रवाई नहीं की है और उनके ध्यान में ये बात आए इसलिए राष्ट्रवादी कांग्रेस की ओर से ये आंदोलन किया गया है. वहीं आगे बात करते हुए वे बोले कि महाविकास आघाड़ी सरकार ये महाराष्ट्र के लोगों के लिए बनी है, उनके हित के लिए बनी है, लेकिन केंद्र का नियोजन नहीं होने के कारण उन्हें अनेक समस्याओं का सामना करना पड़ रहा है. इस दरमियान उन्होंने जमकर केंद्र सरकार के खिलाफ नारेबाजी भी की. पेट्रोल के भाव कम करना होगा, डीजल के भाव कम करना होगा. महंगाई बढ़ाने सरकार मुर्दाबाद. महंगाई में देश का नेता कैसा हो? शरद पवार जैसा हो. बीजेपी सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ. करना होगा. डीजल के भाव कम करना होगा. मागच्या काही दिवसापासून आपण सगळे पाहत आहे की पेट्रोल डिझेल गॅसचे जे भाव वाढलेले आहेत हे सरकारचं केंद्र शासनाचं नियोजन नसल्यामुळे हे सगळं झालेलं आहे. मागच्या 7.5 वर्षापासून भारताच्या नागरिकांना ज्या पद्धतीनं भरडल्या गेलेलं आहे, महागाईची मार जी पडत आहे, ह्या पेट्रोल डिझेल गॅसच्या मुळे बाकीच्या सर्व वस्तू, खाद्यपदार्थ असेल, भाजीपाला असेल, ह्या सगळ्या वस्तूवर चे भाव वाढलेले आहे. परंतु ह्या सरकारला कुठल्याही पद्धतीनं त्याचा जाग आलेला नाही आहे. तो जाग यावा म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महिला असेल, पुरुष वर्ग असेल, ह्या सगळे आम्ही रस्त्यावर आलेलो आहोत. कारण त्या मोदी सरकारने मागच्या काही वर्षाच्या पूर्वी अमेरिकेला जाऊन अमेरिकेच्या ज्या मेडिसिन कंपन्या होत्या त्या मेडिसिन कंपन्याला परमिशन दिली आणि त्या आणि आपल्या भारतामध्ये ज्या मेडिसिन कंपन्या आहेत त्यांना परमिशन दिली नाही. त्याच अमेरिकेने भारताच्या प्रोडक्शन कंपनीला परमिशन दिली नाही. परंतु भारताने अमेरिकेच्या मेडिसिन कंपनी प्रोडक्शन कंपनीला सगळ्यांना परमिशन दिली आणि आता तो त्याचासुद्धा भाव वाढवल्या गेले.
म्हणजे याचं कारण हे नेमकं हे आहे की ज्या मोदी सरकारचं नियोजन नसल्यामुळे हे सगळा प्रकार भारतामध्ये घडत आहे आणि भारतातला एक शेवटचा माणूस आज ह्या महागाईच्यामुळे त्रस्त झालेला. बघा, आम्ही आमची सरकार महाविकास आघाडीचे सरकार सदैव महाराष्ट्रातल्या नागरिकांसाठी बनलेली आहे, नागरिकांचे कामं करण्यासाठी आहे. परंतु महाराष्ट्र जर चालवायचा असेल, याच्या बाकीच्या सोयी सुखसोयी द्यायच्या असेल तर त्या हिशोबाने GST मागच्या वेळेस मागच्या वर्षाचं GST 29,000 करोड रुपये अजूनही महाराष्ट्राचं दिलेलं नाही आहे सेंट्रल गव्हर्नमेंटने. त्याच्यामुळे त्या तो जो इथे महाराष्ट्रामध्ये जो भाव आहे तो वाढलेला आहे. परंतु केंद्राचं हे नियोजन नसल्यामुळे मागच्या वेळेस क्रूड ऑइलचं प्रति डॉलर 45 रुपये झाल्याच्या नंतर सुद्धा भाव 100 रुपयेच होते आणि आज मनमोहन सिंगाच्या वेळेस 171 रुपये प्रति डॉलर भाव होता क्रूड ऑइलचा. त्यावेळेसही भाव पेट्रोलचे आणि डिझेलचे 60 रुपये होते. आज 111 रुपये प्रति डॉलर झाल्याच्या नंतर भाव 118 रुपये पेट्रोलचे, डिझेलचे 102 रुपये 105 रुपये झालेले आहेत. त्यांचं नियोजन नसल्यामुळे यांना फक्त आणि फक्त ज्या कंपन्या आहेत, ज्या इंडियन ऑइल्स कंपनी असेल, HP असेल, BP असेल, ह्या कंपन्याला फायदा पोहोचवण्यासाठी आणि बाकीचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्यासाठी आपल्या देशातील नागरिकांना ही मोदी सरकार त्रस्त करत आहे. कोविड के नाम पर भ्रष्टाचार हुआ है और इनकम टैक्स विभाग द्वारा की गई कार्रवाई से ये साबित भी हो रहा है, ऐसा वक्तव्य विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस ने किया. इस दरमियान आगे बात करते हुए वे बोले कि इस मामले में इनकम टैक्स विभाग उचित कार्रवाई करेगा क्योंकि जो तथ्य है वो घोटाले की ओर से इशारा करते हैं. नेमकी काय नोंद आहे ही मी बघितलेली नाही, पण आता इनकम टॅक्स ज्या काही नोंदी आहेत त्या नोंदींच्या संदर्भात उचित चौकशी करेल, त्यामुळे यापेक्षा अधिक त्याच्यावर काही बोलण्याचं कारण नाही आहे. 100% मी तर सभागृहामध्ये सांगितलं की 24 महिन्यात 38 प्रॉपर्टी म्हणजे कोविडच्या काळामध्ये आम्ही जे म्हणत होतो की कोविडच्या नावावर भ्रष्टाचार चाललेला आहे त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच होत नव्हतं हे आता स्पष्ट झालेलं आहे. मला असं वाटतं की या संदर्भात जे काही इन्कम टॅक्स विभाग आहे ती उचित चौकशी करेल. मला वाटत नाही की यावर मी फार जास्त काही प्रतिक्रिया दिली पाहिजे. जरीपटका के चर्चित हेडक्वार्टर बार में चल रहा हुक्का अड्डा पुलिस ने पकड़ा है. पुलिस ने बार संचालक, किराए पर चलाने वाले सहित 4 आरोपी के खिलाफ कार्रवाई करके 15,000 रुपए का माल बरामद किया है. जरीपटका पुलिस थाना अंतर्गत द हेडक्वार्टर बार एंड रेस्टोरेंट है, यह आरंभ से ही चर्चा में रहता है. PSI रूपाली फटिंग को बार की पहली मंजिल पर ग्राहकों को हुक्का पिलाए जाने का पता चला. इसके आधार पर पुलिस ने रात 12:56 के दरमियान दबिश दी. पुलिस को कुछ लोग हुक्का पीते मिल गए. पुलिस को देखकर हुक्का का सेवन कर रहे लोगों में खलबली मच गई. पुलिस ने हुक्का का सामान बरामद कर लिया. पुलिस द्वारा पूछताछ किए जाने पर शुभम केवल रमानी द्वारा बार किराए पर ले जाने का पता चला, जिसके आधार पर शुभम और उसके साथियों को हिरासत में लिया गया. बताया जाता है कि बार में अक्सर देर रात तक पार्टी चलाई जाती है, इसकी पुलिस को भी जानकारी होती है. इस कार्रवाई से भी सच्चाई का पता चलता है. आरोपियों के खिलाफ कोपटा तथा मुंबई पुलिस एक्ट के तहत मामला दर्ज किया गया है. यह कार्रवाई DCP मनीष कलवानिया के मार्गदर्शन में PI वैभव जाधव, PSI रूपाली फटिंग, हवलदार दीपक बिंदानी, नायक गजानन रामचंद्र, अमोल तथा नरेश ने की. दिनांक 26/3/2022 रोजी माननीय DCP सरांचा नाईट राऊंड असल्याने, माझी रात्रपाळी ड्युटी असल्याने मी कोशीला हजर होते. माननीय DCP सरांचा मला त्यावेळी फोन आला की द हेडक्वार्टर बार अँड रेस्टॉरंट येथे हुक्क्याची सोय करून देण्यात आलेली आहे. या माहितीवरून मी माझे रायटर मनीष कोकरडे, DB पथकाचे बिंदाणे मेजर व आमची पोलीस टीम यांच्यासह मी घटनास्थळी गेले. तिथे हुक्का पार्लर सुरू असल्याचे, हुक्क्याची सोय करून दिल्याचे आमच्या निदर्शनास आल्याने आम्ही मग तिथे माननीय DCP सरांच्या मार्गदर्शनाखाली हुक्का कारवाई केली. त्यामध्ये आम्ही एकूण 10 हुक्क्याचे पॉट, 10 नळ्या, 2 चिलम, 1 किलो प्रीमियम तंबाखू, 5 फ्लेवर आणि हुक्का ओढण्याचे 5 नोझल पॅकेट असा एकूण 15,330 रुपयाचा माल जप्त केला. आणि त्यातले 4 आरोपी, त्यामध्ये तरुण दीपक करमचंदानी हा मेन आरोपी आहे. यांनी ते भाड्याने घेतलेलं आहे, ते द हेडक्वार्टर बार अँड रेस्टॉरंट जे आहेत त्यांनी भाड्याने घेतलेलं आहे. आणि त्यामध्ये इतर 3 आरोपी, शुभम केवल रमानी हा स्टोअर मॅनेजर आहे, कृष्णा पाटील सर्व्हिस डिपार्टमेंट पाहतो आणि जितेंद्र मडामे हा कॅशियर आहे सदर गुन्ह्यात. हे आता तपास सुरू आहे, त्यामध्ये आरोपींना विचारपूस केल्यानंतर आपल्याला नेमकं कळेल किती दिवसापासून सुरू होतं. प्राथमिक माहितीवरून आपल्याला ते 1 ते 1.5 महिन्यापासून सुरू असल्याचं माहीत झालेलं आहे. मेन आरोपी म्हणून
मेन आरोपी यामध्ये तरुण दीपक करमचंदानी आहे. समोरचा तपास सुरू आहे. सदर गुन्ह्यामध्ये माननीय एसीपी सरांचं, पीआय सरांचं, पीआय सर वैभव जाधव तसेच सेकंड पीआय कुमारे सर यांचं आम्हाला मार्गदर्शन प्राप्त होतं. नागपुर में मार्च महीने में पांचवी बार पारा 40 डिग्री के पार पहुंच गया. रविवार को तेज धूप ने शहरवासियों को हलाकन कर दिया. अधिकतम तापमान 0.8 डिग्री चढ़कर 40.2 डिग्री सेल्सियस पर जा पहुंचा. मौसम विभाग के अनुसार विदर्भ में गर्म हवाओं के थपेड़े चलते रहेंगे. सप्ताह भर में अधिक तापमान 2-3 डिग्री तक चढ़ सकता है. ऐसे में अप्रैल और मई में भी लोगों को भीषण गर्मी सहन करनी पड़ सकती है. रविवार को नागपुर में सुबह 8 बजे से सूर्य की तीक्ष्ण किरणों ने लोगों को परेशान करना शुरू कर दिया. दोपहर में तो सड़कों पर सन्नाटा पसर गया. इस बार मार्च मध्य में नागपुर में भीषण गर्मी ने अपने तेवर दिखाना शुरू कर दिया है. तोतलाडो और नवेगांव खैरी में पर्याप्त पानी होने से पेयजल कटौती से जूझना नहीं पड़ेगा. फिर भी गर्मी बढ़ने के चलते पानी की डिमांड बढ़ने लग गई है. मानकापुर विभागीय क्रीड़ा संकुल के आसमान पर रविवार को सुबह एरोमॉडलिंग के रोमांच का अनुभव किया गया. एरोमॉडलिंग के साथ ही घुड़सवारी और विभिन्न सांस्कृतिक मेजबानी का हजारों स्कूली छात्रों ने आनंद लिया. आजादी के अमृत महोत्सव पर क्रीड़ा विभाग, राष्ट्रीय छात्र सेना व विदर्भ एयरोस्पोर्ट्स एसोसिएशन के संयुक्त तत्वावधान में एरोमॉडलिंग शो आयोजित किया गया. इसमें एनसीसी छात्र सैनिकों ने घुड़सवारी के शानदार करतब पेश किए. छत्रपति शिवाजी महाराज के भारूड़, देशभक्ति गीतों की धुन पर नृत्य के कार्यक्रम पेश किए गए. एनसीसी के 2-सीटर माइक्रोलाइट वायर विमान का प्रत्यक्ष मानकापुर स्टेडियम से उड़ान ने विद्यार्थियों का दिल जीत लिया. अध्यक्ष रश्मि बर्वे, विधायक विकास ठाकरे, अभिजीत वंजारी, पूर्व मंत्री राजेंद्र मुलक, सतीश चतुर्वेदी, विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे वर्मा आदि उपस्थित थे. ज्या पद्धतीने हा शो होणार आहे, हा शो पाहिल्यानंतर या शो पाहिल्या मुलांमध्ये आकाशाने उंच झेप करण्याची इच्छा नक्कीच त्याच्यामध्ये निर्माण होईल अशा प्रकारचा मला पूर्ण विश्वास आहे. आणि त्या सगळ्या मुलांनी या शोच्या माध्यमातून मैदानी खेळ सुद्धा आयुष्याच्या क्षणामध्ये किती महत्वाचे आहे हा सुद्धा तेवढाच महत्वाचा आपला विषय त्यांनी समजून घ्यावा. निवळ घरामध्ये बसून कम्प्युटर आणि व्हॉट्सअपच्या बाहेर येऊन जे काहीतरी आहे त्या बाहेर सुद्धा जगामध्ये येऊन आपण आम्हाला हात लावू शकतो हा विश्वास हा विचार आजच्या कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी देण्याचा माझा प्रयत्न आहे. त्या सगळ्यांना त्या ठिकाणी आपण खूप मोठ्या प्रमाणात आनंद घ्या अशा प्रकारचं त्या ठिकाणी आपण मत व्यक्त करतो. आणि सगळ्या पाहुण्यांचं म्हणजे सगळे राजकीय म्हणा की त्या ठिकाणी सगळे एक्झिक्युटिव्ह म्हणा आणि सगळे विद्यार्थ्यांना एनसीसीच्या सगळ्या कमांडर्स खबरों के सिलसिले में फिलहाल वक्त हो चला एक छोटे से ब्रेक का. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka Bank, Nagpur. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बार बार उठो बैठो, उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. Thank you.
ब्रेक के बाद फिर एक बार आप सभी का स्वागत है। आशा कर्मचारियों की ओर से बीते एक लंबे अरसे से विविध मांगों को लेकर आंदोलन किया जा रहा है, लेकिन उनकी मांगे पूरी नहीं होने के कारण सोमवार को फिर एक बार उनकी ओर से आंदोलन कर मोर्चा निकाला गया। खंडोबा देवस्थान सुभाष रोड से निकले इस मोर्चे में बड़ी संख्या में आशा वर्कर्स मौजूद थी। आशा एवं समूह प्रवर्तक कर्मचारी संघ नागपुर ने सोमवार को खंडोबा देवस्थान सुभाष रोड से अनुशासित तरीके से विशाल मोर्चे का आयोजन किया। राजेंद्र साठे, मेशराम और रंजना पवनीकर के नेतृत्व में निकाले गए इस मोर्चे में सैकड़ों आशा और समूह के प्रवर्तक शामिल हुए। इस दरमियान उन्होंने कहा कि आशा और समूह के प्रवर्तकों को स्वास्थ्य कर्मियों का दर्जा देकर न्यूनतम मजदूरी मिलनी चाहिए। आशा कार्यकर्ताओं और समूह के प्रमोटरों को रुपए का भुगतान किया जाना चाहिए और आशा कार्यकर्ताओं और समूह के प्रमोटरों को 2020 से स्टेशनरी भत्ता नहीं दिया गया है, उसे भी देना चाहिए। ऐसी विविध मांगें उनकी ओर से की गई। बता दें कि आशा कर्मचारियों की ओर से बीते एक लंबे अरसे से विविध मांगों को लेकर आंदोलन किया जा रहा है, तो अब देखने वाली बात यह है कि उनकी ये तमाम मांगें पूरी कब होगी। रोशन बोकड़े के साथ दिशा हटवार। दिन दहाड़े खुले घर से चोरी करने वाली कुख्यात महिला चोर को गिरफ्तार करने में तहसील पुलिस को कामयाबी हासिल हुई है। पुलिस द्वारा गिरफ्तार आरोपी का नाम सत्यविजया नारनवरी बताया गया। वहीं उससे कुल 1,26,000 का मुद्देमाल जब्त करने की जानकारी वरिष्ठ पुलिस निरीक्षक तृप्ति सोनवने ने दी। पुलिस स्टेशन तहसील अपराध क्रमांक 134/22 भादवी 380 या कलमान्वये गुन्हा दाखल होता। गुन्हा 9/3/22 रोजी दाखल होता। यामध्ये आम्ही महिला नामे सत्यविजया उमराव नारनवरे 59 वर्ष वय आहे, राहणार LIG कॉलनी क्वार्टर नंबर 324 वैशालीनगर 5 पावली या महिलेला या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे। महिलेच्या ताब्यातून ज्यावेळेला आम्ही तिला ताब्यात घेतलं त्यावेळेला गुन्ह्यात जी चोरीस गेलेली एक अंगठी आहे ती अंगठी आम्हाला प्राप्त झाली। त्यानंतर तिची कस्टडी घेण्यात आली। काल 1 दिवसाची कस्टडीनंतर तिच्या घरझडतीमध्ये आणि तिच्या ताब्यातून एकूण आम्हाला 5,39,800 रुपयाचा मुद्देमाल मिळून आला आहे। त्यापैकी प्रस्तुत आमच्या या गुन्ह्यामधला चोरीस गेलेला 1,26,000 मुद्देमाल, त्यामध्ये एक मंगळसूत्र आणि एक अंगठी असा संपूर्ण मुद्देमाल या महिलेकडून रिकव्हर करण्यात आलेला आहे। या महिलेचा मोडस कसा आहे, कसा ही चोरी करायचा, यापूर्वीचा काही रेकॉर्ड आहे का? 59 वर्षाची वृद्ध महिला आहे ही। दुपारच्या वेळेला जेव्हा महिला घरामध्ये एकट्या असतात किंवा शेजारी पाजारी आजूबाजूला गेलेल्या असतात त्यावेळात अशी घरं येऊन की ज्यांना कडी लावलेली आहे किंवा थोडंसं उघडं आहे किंवा महिला झोपलेल्या आहेत घरात कुणी नाही असं बघून ही घरात शिरायची आणि घरामधनं कपाटातनं दागिने चोरण्याची जी मोडस आहे। पकडलं गेल्यास किंवा संशय कोणाला आला तर भाड्याने घर आहे का किरायाने घर आहे का याचा विचार करून तिथून विचारणा करून तिथून निघून जात होती। अशा प्रकारचं हिचं मोडस आहे। या महिलेवर पूर्वीचं रेकॉर्ड नाही, परंतु हिच्याकडे आम्हाला बराचसा सोन्याच्या वस्तू आणि मुद्देमाल मिळून आलेला आहे। मला लोकांना आवाहन करायचं आहे की कुणाच्या अशा प्रकारच्या घटना जर घडलेल्या असतील तर त्याबाबत आपल्या संबंधित पोलीस स्टेशनला रिपोर्ट करा, जेणेकरून आमच्याकडे मिळालेला मुद्देमाल आहे तो कुठल्या गुन्ह्यामधला आहे आम्हाला माहिती घेता येईल। राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस की ओर से सोमवार को ऑनलाइन एग्जाम लेने की मांग को लेकर ज्ञापन सौंपा गया। इस अवसर पर बात करते हुए राष्ट्रवादी विद्यार्थी कांग्रेस नागपुर अध्यक्ष रुद्र धाकड़े ने कहा कि ऑनलाइन शिक्षा और ऑफलाइन परीक्षाओं के कारण छात्र के बाकी विश्वविद्यालय से पिछड़ने की संभावना अधिक है। कई छात्र नागपुर के बाहर भी रहते हैं। एसटी बस बंद होने के कारण उन्हें ट्रैफिक में काफी नुकसान उठाना पड़ता है। मुंबई विश्वविद्यालय और कृषि विद्यापीठ राहुरी में परीक्षा ऑनलाइन आयोजित की जा रही है। इसी को ध्यान में रखते हुए नागपुर विद्यापीठ भी ऑनलाइन माध्यम से परीक्षाएं ले, ऐसा भी इस दरमियान उन्होंने मांग की। आज हमने नागपुर विद्यालय को यह निवेदन दिया है कि आज राष्ट्र संत तुकड़ोजी महाराज की नागपुर विद्यापीठ की समर एग्जामिनेशन ये पूरी तरीके से ऑनलाइन पद्धति से होनी चाहिए। कारण इसमें बहुत से रीजन्स हैं।
सेकेंड वेव के बाद में जब नागपुर विद्यापीठ में प्रशिक्षण चालू किया गया वो काफ़ी थोड़े दिनों के लिए ही ऑफलाइन चला और उसके बाद फिर से ऑनलाइन हो गया। और अभी अभी हाल ही में ऑफलाइन सत्र प्रशिक्षण का चालू हुआ है जो कि पर्याप्त नहीं है विद्यार्थियों को ऑफलाइन एग्ज़ाम देने के लिए। तो सभी विद्यार्थियों की ऐसा मत है कि हम सभी के सभी ऑनलाइन एग्ज़ाम देना चाहते हैं, कोई भी विद्यार्थी ऑफलाइन की तरफ जाना नहीं चाहता। अभी ग्रीष्मकाल का समय शुरू हो चुका है और काफ़ी दूर दूर रहते हैं विद्यार्थी, नागपुर के ही नहीं रहते, ये नागपुर के आसपास के जिलों से भी नागपुर के अंदर पढ़ने आते हैं। और अभी एसटी बसेस की जो स्ट्राइक चल रही है उससे भी काफ़ी उनको तकलीफ हो रही है, काफ़ी रीजन से जिसके कारण विद्यार्थी नहीं जाते वो ऑफलाइन एग्ज़ाम दे। अभी सारे विद्यार्थियों का एक ही मत है कि हम ऑनलाइन एग्ज़ाम दें, यही सारे विद्यार्थियों की मांग है और यही उनके सभी विद्यार्थियों के हित में राष्ट्रवादी विद्यार्थी कांग्रेस की भी मांग है। अगर हमारी मांगनी तुरंत पूरी नहीं होती तो हम नागपुर विद्यापीठ पर प्रोटेस्ट करने की पूरी तैयारी में है। यही कहकर मैं अपने दो शब्द समाप्त करता हूँ। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र प्रदेश की ओर से रविवार को विदर्भ विभागीय कार्यकारिणी बैठक का आयोजन किया गया। इस महत्वपूर्ण बैठक में नागपुर जिला, भंडारा, गोंदिया, गढ़चिरौली, वर्धा, यवतमाल, चंद्रपुर, वाशिम, बुल्ढाना जिलों के जिला अध्यक्ष, तालुका अध्यक्ष और मुख्य पदाधिकारी उपस्थित थे। इस दरमियान जिले के प्रमुख पदाधिकारियों ने गठबंधन सरकार पिछले 2.5 साल से काम नहीं कर रही, निगम में किसी कर्मचारी की नियुक्ति नहीं की गई है, NDFC जैसी योजनाएं बंद है, निगमों को धनराशि उपलब्ध कराकर तत्काल योजनाओं की शुरुआत की जाए समेत ऐसी अन्य मांगे इस दरमियान की गई। इस दरमियान राज्य प्रमुख जयदेव गायकवाड़ ने अधिक जानकारी साझा की। तुम्हाला चांगले माहित आहे की सध्या आमचं जे सरकार आहे गेले 2.5 वर्ष जे वाटचाल करते ते विरोधी पक्ष त्यांना कामच करू देत नाही असं त्यांचं मत आहे, म्हणजे नेहमी आमचे प्रवक्ते सांगतच असतात आणि अस्थिर करत असल्यामुळे त्यांना जेवढा वेळ मिळाला पाहिजे आणि सर्व गोष्टींचा विचार करणं तेवढं मिळत नाही, हे खरं कारण दिसतं आहे, बाकी दुसरं काय कारण आहे नाही। शिवाय आपण मधल्या काळामध्ये कोविडसारख्या संकटातून जात असताना आपल्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये आरोग्यावर म्हणजे लोकांना वाचवण्यासाठी प्रायोरिटीने प्रचंड खर्च आणि सगळे फंड तिकडे वळवले होते, आता त्याचे तपशील काही माझ्याकडे नाही आहेत, आपण एक शोधले पाहिजे खरं म्हणजे, परंतु फर्स्ट प्रायोरिटी माणूस जगवणे आणि त्यासाठी त्या संकटाचा मुकाबला करणे यामध्येच सगळं गेल्यामुळे बाकीच्या लोकांनी देखील म्हणजे फार आपल्याला अमुक काही मिळालं पाहिजे लोकशाहीचे फायदे किंवा या राज्याचे सत्तेचे फायदे असं कुणी काही विचार करा। आता जरा शांतता निर्माण झाली, आता वाटचाल सुरू झाली म्हणून आमचे सामाजिक विभागाच्या कार्यकर्त्यांनी काल मागणी केली की आता आम्हाला द्यायला काय हरकत आहे, आम्हाला द्या। कामठी पंचायत समितीने प्रधानमंत्री आवास योजना के तहत ग्रामीण क्षेत्रों में उपलब्ध मकानों के लिए एक प्रदर्शन गृह आदर्श घर कुल बनाया, जिस दरमियान कामठी पंचायत समिति की ओर से गट विकास अधिकारी अंशुजा गराटे ने लाभार्थियों से उक्त डेमो हाउस का निरीक्षण कर उसकी गुणवत्ता की जाँच करने का आह्वान किया। प्रधानमंत्री आवास योजना एक केंद्र प्रायोजित योजना है जो ग्रामीण क्षेत्रों में गरीबी रेखा से नीचे बेघर और गरीब परिवारों के लिए आवास निर्माण के लिए पंचायत समिति स्तर से वित्तीय सहायता प्रदान करती है। BDO अंशुजा गराटे ने प्रत्येक पात्र लाभार्थी को डेमो हाउस का निरीक्षण करने का आह्वान किया और कहा कि प्रधानमंत्री आवास योजना को सफल बनाने के लिए एक आदर्श घर का निर्माण करे। नमस्कार, सर्वप्रथम सर्वांना प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत आपण डेमो हाऊस बनवलेला आहे। हा जो डेमो हाऊस आहे याचं महत्त्वाची संकल्पना ही होती की गावातील म्हणजे कामठी तालुक्यातील जे पण लाभार्थी असू देत किंवा गावातील लोकांना कुठल्या पद्धतीचं कसल्या पद्धतीचं घर असायला पाहिजे त्यांना बघण्याकरिता आणि एक आदर्श घरकुल कशा पद्धतीने बांधता येईल याचं एक उदाहरण म्हणून आम्ही हे पंचायत समितीच्या आवारामध्ये हे आपण बघत असाल तर हे डेमो हाऊस आपण बांधून घेतलेलं आहे, ज्याच्यामध्ये एक आपला हॉल दिसणार आणि एक किचन पण आहे आणि एक सर्वसाधारण एका माणसाला राहण्याकरिता आपल्याला एक गरजेचे जे दोन आपल्याला लागतात घर म्हणजे दोन खोल्या लागतात त्या खोल्यांचं आम्ही एक प्रतिनिधी स्वरूपात इथे बांधणी केलेली आहे। तशाच प्रकारे आपल्याला प्रत्येक घरासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग पण करायला पाहिजे तर त्याचंसुद्धा आम्ही मागच्या बाजूने आपण बघाल तर तिथे रेन वॉटर हार्वेस्टिंगचीसुद्धा सोयी केलेली आहे तर जेणेकरून त्यामध्ये जे पावसाचं पाणी पडेल तेसुद्धा जमिनीत मुरेल आणि पाण्याची पातळीसुद्धा वाढेल आणि
नाही हा महाआवास जो आपला महाआवास होता शासनाचा महाआवास टप्पा एक मध्ये सर्वच जिल्ह्याला आणि सर्वच तालुक्याला याचं उद्दिष्ट दिलेलं होतं. त्या अनुषंगाने आपण आपल्या पंचायत समितीमध्ये केलं, बाकीच्या पण तालुक्यामध्ये रेमाऊस झालेले आहेत. ग्रामीण भागातील लोकांना आणि लाभार्थ्यांना मला हेच आवाहन राहील की आपण घर बांधण्यापूर्वी कृपया करून पहिल्यांदा पंचायत समितीच्या डेमो हाऊसला तुम्ही भेट द्यावी, त्याची पाहणी करावी आणि त्या पद्धतीने आपण सुद्धा आपले घर बांधून घ्यावे अशी मी सर्वांना आवाहन करते. धन्यवाद. कामठीचे नितीन रावेकर, VKB न्यूज के लिए. महाराष्ट्र राज्य विद्युत श्रमिक महासंघ के अंतर्गत रामटेक अनुमंडल में सोमवार 28 मार्च को सुबह 10 बजे से 2 दिवसीय हड़ताल का आह्वान किया गया. चूंकि बिजली कर्मियों की हड़ताल केंद्र एवं राज्य सरकार के विद्युत अधिनियम 2021 एवं उद्योग के निजीकरण की प्रस्तावित नीति के विरुद्ध है, इसलिए कर्मचारी संघ की ओर से आम जनता को इस हड़ताल में सहयोग करने की विनम्र अपील की गयी. हमारी ताकत, हमारी यूनियन, हमारी ताकत, हम सब एक है, हम सब एक है. खासगीकरण बंद करो, रद्द करो. खासगीकरण रद्द करो, रद्द करो. नहीं चलेंगी, नहीं चलेंगी. तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेंगी, नहीं चलेंगी. तानाशाही नहीं चलेगी. रद्द करो, रद्द करो. खासगीकरण रद्द करो. यूनियन हमारी ताकत, हमारी यूनियन हमारी ताकत, इस हड़ताल में सर्कल सचिव देवराव नाकाड़ी, विभागीय सचिव जावेद शेख, शाखा प्रमुख दिलीप उत्खेड़ी, शाखा सचिव अमर रहाटे, संगठक रूप सुभेदार, अमोल नोनारकर, पंचम धुर्वी, नरेश राठौड़, श्याम साहू, अमर वरकड़े, राजेश शिवानी, शारदा वट्टाखेड़े, ज्योति पवार, शिल्पा वाधिवी, छाया सरभाव सहित अन्य सदस्य उपस्थित थे. ते रद्द करण्यात यावा आणि संपूर्ण भारतात व महाराष्ट्रात ते खाजगीकरणाचे धोरण चाललेलं आहे. केंद्राच्या सरकारने आणि महाराष्ट्र सरकारने ते रद्द करण्यात यावा आणि खाजगीकरण करण्याच्या आणि आपले जलविद्युत जे आहे प्रकल्प ते पण ते बंद पडलेले आहेत, ते पण चालू करण्यात यावा आणि ते आपल्या कंपनीतर्फे चालू करण्यात यावा, खाजगीकरण देण्यात यावा, ते त्यांच्या विरोध आहे. आणि दुसरी कंत्राटी कामगार जे आहेत त्यांना वयाचे 60 वर्षापर्यंत त्यांना कंपनीमध्ये सेवेत सामावून घ्यावेत. आणि आपला सुरक्षा रक्षक आहे त्यांना पण संपूर्ण 60 वर्षापर्यंत कंपनी सेवेत हे करायचे. आणि जे खाजगीकरणचे आपले 26 जिल्हे जे देण्यात येणार होते, 16 जिल्हे जे आपले महाराष्ट्राचे खाजगीकरण आपला देण्यात येत आहे त्याच्या विरोधात आमचा हा संप आहे. विद्युत कायदा 2021 विरोधामध्ये जो खाजगीकरण करत आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये, त्याच्या विरोधामध्ये आम्ही वर्कर्स फेडरेशन संघटना रामटेक विभागात त्या सर्व सभासद ह्या ठिकाणी संपावर बसलेलो आहोत. दिनांक 28 आणि 29 आमचा संप आहे. आमच्या मागण्या एवढ्या आहेत की खाजगीकरण धोरण ते रद्द करावं आणि कंत्राटी कामगार आहेत त्यांना वयाच्या 60 वर्षापर्यंत कंपनीमध्ये सामान घ्यावं, कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांना काढण्यात न यावं. कारण सरकारचं जे धोरण आहे त्यांना कंत्राटर चेंज झाला किंवा बदलला त्यांना लगेच काढून टाकतात आणि दुसरे माणसं घेतात. ते धोरण आहे ते धोरण कॅन्सल करण्यात यावं, बंद करण्यात यावं, त्यांना 60 वर्षापर्यंत कंपनीमध्ये सामावून घ्यावं हीच आमची मागणी आहे. आणि खाजगीकरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे, महापारेषण, महावितरण आणि जनरेशन हे सर्व बंद करण्यात यावं आणि कंपनीतील खाजगीकरणाचा आमचा संपूर्ण विरोध आहे तो थांबण्यात यावं. त्याकरिता आम्ही ह्या ठिकाणी 28 आणि 29 दोन दिवस संप पुकारला आहे. आमची युनियन संपूर्ण ताकदीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करत आहे आणि आम्ही सुद्धा आपल्या विभागामध्ये काम करत आहोत आणि संपावर बसून आहोत. तोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही, तोपर्यंत आम्ही लढत राहू आणि समोर पण लढत राहू. हमारी यूनियन हमारी ताकत हमारी. VKB न्यूज के लिए सुषमा मर्जीवी के साथ आशिका चौहान की रिपोर्ट. अकोला में उपक्षेत्रीय परिवहन विभाग 30 मार्च से जिले के सभी सरकारी विभागों में हेलमेट निरीक्षण अभियान चलाएगा. उपक्षेत्रीय परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे ने इस बारे में जानकारी देते हुए बताया कि इसकी शुरुआत जिलाधिकारी कार्यालय और उप प्रादेशिक परिवहन विभाग से होगी.
जयश्री दुदोंडे ने 2019 में बुल्ढाणा से इस अभियान की शुरुआत सबसे पहले की थी, जब वह बुल्ढाणा जिले में काम कर रही थी, जिसके चलते बुल्ढाणा में सड़क दुर्घटनाओं के मामले कम होकर वह ऑरेंज से ग्रीन जोन में पहुंचा था। वर्तमान स्थिति में अकोला जिले में हादसों की दर 50-55% है। वही जिले में वाहनों की संख्या करीब 5 लाख के आसपास है, जिसमें दोपहिया वाहनों की संख्या सबसे ज्यादा होने की जानकारी इस दरमियान उप क्षेत्रीय परिवहन अधिकारी जयश्री दुदोंडे ने दी। उन्होंने यह भी कहा कि 30 मार्च से आरटीओ और जिला कलेक्टर कार्यालय दोनों में यह अभियान चलाने का फैसला किया है। इसके पश्चात जिला परिषद, पुलिस अधीक्षक कार्यालय और नगर निगम में हेलमेट के लिए एक विशेष अभियान चलाया जाएगा, ऐसी भी उन्होंने जानकारी दी। माननीय परिवहन आयुक्त ढाकणे सर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात 30 मार्च पासून हेलमेट सक्ती किंवा हेलमेट तपासणी मोहीम आम्ही राबवत आहे आरटीओ अकोलातर्फे। यामध्ये पूर्ण शासकीय कार्यालय जे आहे जिल्ह्यातील त्यात आपण सुरुवात करणार आहे। जिल्हाधिकारी कार्यालय आणि आमचं स्वतःचं ऑफिस आरटीओ कार्यालय यांच्यापासून आम्ही सुरुवात करणार आहे। हेतू हाच की आज मी आकडेवारी जर बघितली तर 50-55% हे जे मृत्यूचं प्रमाण आहे किंवा अपघाताचं प्रमाण आहे हे दुचाकीस्वारांचं आहे। आणि आज जर जिल्ह्याची व्हेकल पॉप्युलेशन जर बघितली तर व्हेकल पॉप्युलेशनमध्ये 5,10,000 जी वाहनं आहेत त्या ऑगस्टमध्ये 4 लाखाच्या जवळपास दुचाकीची नोंदणी झालेली आहे आमच्या कार्यालयात। म्हणजे जवळपास 80% वाहनं ही दुचाकी आहे। आणि विचार करा की 80% वाहनं ही आपल्या जिल्ह्यात चालतात दुचाकी आणि त्याच्यात होणारे अपघात 50-55% आहे। त्यामुळे हा मोठा ग्रुप आहे आणि या ग्रुपवर म्हणूनच फोकस करण्याचं ठरवलं आहे। ही संकल्पना जी आहे मी 1 जानेवारी 2019 किंवा 19 बुलढाणा जिल्ह्यातसुद्धा राबवली होती, 3 वर्ष राबवली होती। आणि त्याचाच परिपाक म्हणजे असा झाला की रस्त्यावर जाताना रायडरसोबत पिलियनसुद्धा हेल्मेट घातलेले दिसायचे आणि त्याचाच एक आपल्याला आउटपुट म्हणता येईल की तो जिल्हा ऑरेंज झोनमधून नंतर ग्रीन झोनमध्ये आला, म्हणजेच काय की अपघाताचे प्रमाण कमी झालं। म्हणजे आपण जर ठरवलं तर आपलं अपघाताचं जिल्ह्यातसुद्धा आपण अपघातमुक्त किंवा अपघाताचं प्रमाण कमी करू शकतो। हा हेल्मेट जे घालणं आहे कायद्यात सुरुवातीपासूनच आहे आणि राहणार आहे, परंतु ही आपल्याला विसर पडत चाललेला आहे त्याची आम्ही जाणीव करून देण्यासाठीच ही मोहीम राबवत आहे। आणि शासकीय कार्यालयासमोर राबवण्याचा उद्देश हाच की एक सामान्य जनतेचं असं किंवा सामान्य नागरिकांचं असं मत असतं की बा आपल्याला नियम सांगतात पण शासकीय लोक नियम पाळतात किंवा नाही, म्हणून असं मला संकल्पना वाटली की नाही आपण जर सुरुवात केली तर आपल्याला बघून सामान्य जनतेला किंवा नागरिकाला वाटेल जर शासकीय कर्मचारी अधिकारी जर वापरत आहेत हेल्मेट वापरत आहे म्हणजे नक्कीच हे आपल्याला नियम पाळावे लागणार आहे आणि आपण सुद्धा पाळणार आहे। कारण सुरक्षितता ही तुमच्याच हाती आहे, कारण तुमचं डोकं आहे आणि तुमची सुरक्षितता तुमच्याच हाती आहे। परंतु या ठिकाणी मला असं आवाहन करायचं आहे की ही जी मोहीम मी 30 मार्चपासून राबवणार आहे वेगवेगळ्या कार्यालयासमोर, तर सर्वांनी या मोहिमेला सहकार्य करावे। उगाचच काहीतरी याच्यात एलिगेशन करून की असं नाही असं करायला पाहिजे। बाकीच्या कार्यवाह्या आम्ही जिल्ह्यात नेहमीच करतो। आज जर विचार केला तर सगळ्यामध्ये यामध्ये हेल्मेट असो, सीट बेल्ट असो, मोबाईल टॉकिंग असो, रेड रिफ्लेक्टर असो, ओव्हरलोड असो, ओव्हर पॅसेंजर असो किंवा ड्रंक ड्रायव्हिंग असो किंवा अवैध प्रवासी वाहतूक असो, जड वाहतूक असो, या वाहनांवर सुद्धा आम्ही जवळपास 11,110 वाहनांवर आतापर्यंत कारवाई केलेली आहे आणि त्यामधून आम्हाला आतापर्यंत 1,49,00,000 हा दंड आम्ही वसूल केलेला आहे। की जे टार्गेट आम्हाला 1,46,00,000 होतं ते आम्ही फेब्रुवारीमध्येच क्रॉस करून त्याच्यावर गेलेलं आहे। 111 आमचं तेव्हा झालेलं आहे आणि आमचं या महिन्यातसुद्धा उद्दिष्ट राहणार आहे की आम्ही जे टार्गेट आहे त्याच्या वरच टार्गेट करू। आणि मी इथं ज्यापासून रुजू झालेलं आहे सप्टेंबरपासून तेव्हापासूनच माझा एक व्ह्यू राहिलेला आहे की टार्गेट बरोबर रस्ता सुरक्षा, कारण मेन फंक्शन जे आहे आमच्या डिपार्टमेंटचं ते रस्ता सुरक्षा आहे। आणि रस्ता सुरक्षा जे हे जे मी आता आयटम बोललेली आहे वेगवेगळे जे बाबी आहेत त्यावर आम्ही रेग्युलरच कारवाई करतो, परंतु हेल्मेट हे निवडायचं कारण आहे की दुचाकीस्वारांचा मृत्यू हा डोक्याला मार लागून जास्तीत जास्त प्रमाणात होतो आणि त्या दृष्टिकोनातून आणि या तरुणांचा मृत्यू फार मी पाहिलेला आहे, स्वतः मी ॲनालिसिस केलेलं आहे सर, तरुणांचा मृत्यू जास्त होतो रॅश ड्रायव्हिंग किंवा विदाऊट हेल्मेट चालणे या गोष्टीमुळे किंवा डिस्ट्रॅक्शन यामुळे काय होतं की त्या वाहनावरचा ताबा जाते किंवा जे काय कारण असतील त्या कारणांमुळे आणि त्यामध्ये मृत्यूमुखी पडणाऱ्यांचा आपला तरुण वर्ग जर हा मृत्यूमुखी पडत आहे कुठेतरी ही चिंतनाची बाब आहे, चिंतेची बाब आहे। त्यामुळे आपल्या सगळ्या समाजाचं, सगळ्या नागरिकांचं, सगळ्या शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांचं आणि आमच्या डिपार्टमेंटचं स्पेशली हे एक कर्तव्य आहे की आपण सर्वांनी रस्ता सुरक्षेचे नियम पाळावे आणि आपला जिल्हा रस्ता सुरक्षामध्ये कसा आता सध्यास्थिती मी बोलताना तुम्हाला सांगितलं आहे की महाराष्ट्रात प्रथम 3 क्रमांकावर आम्ही रस्ता सुरक्षेच्या आयटममध्ये 3 क्रमांकावर आहे।
आणि मी तर अर्ध्या वर्षापासून झालेले आहे, पण पुढच्या वर्षी माझा एक प्रयत्न राहील की आम्ही एक नंबरवर राहू. पण यासाठी तुमचं सगळं प्रसारमाध्यमांचं, तुमचं सगळं जनतेचं आणि सगळं सामान्य नागरिकांचं, सगळे अधिकारी कर्तव्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं कर्तव्य आहे. कारण की आमचं डिपार्टमेंट असं आहे की प्रत्येकाच्या घरी पोहोचलेलं आहे. कारण असं नाही की कुठलंही घर आहे त्या घरामध्ये गाडी नाही, म्हणजेच का आम्ही प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचलेलं आहे. परंतु घरापर्यंत पोहोचल्यानंतर आमची जबाबदारी आहे, तुमची तेवढीच सहकार्य अपेक्षित आहे की आपण सगळ्यांचे कोऑर्डिनेशन ही स्कीम राबवूया, तुम्ही सहकार्य करा आणि तुमची सुरक्षा तुमच्या हातात तशीच आमच्या हातात आहे. या ठिकाणी मी या सहकार्याच्या अपेक्षेतच वीकेबी न्यूज के लिए अकोला से वर्षा मोरे की रिपोर्ट. मौदा से 5 किलोमीटर की दूरी पर स्थित मारोड़ी गांव में दोपहर 2:50 से 3:30 बजे के बीच 42 वर्षीय रामराव मस्के और 65 वर्षीय भावराव मस्के इन दोनों के घर से चोरी होने की घटना सामने आई. आरोपियों ने दोनों घरों से 3,55,000 की चोरी किए जाने की जानकारी सामने आई है. वही पुलिस द्वारा इस मामले में शिकायत दर्ज कर आगे की जाँच जारी है. मिली जानकारी के अनुसार 25 मार्च को रामराव मस्की बेटी की शादी के लिए अपने रिश्तेदार के घर गए थे. वहीं रामराव मस्की के माता पिता खेत में चना काटने के काम में लगे हुए थे. आनंदराव मस्की जब घर गए तो उन्होंने अपने मुख्य दरवाजे का ताला टूटा हुआ देखा, जिसके पश्चात उन्होंने रामराव मस्की को फोन किया और संपूर्ण घटना की जानकारी दी. रामराव मस्की ये घर आए और तब उन्होंने पाया कि बेडरूम से 1,50,000 की कैश और सोने के जेवरात जिनकी कीमत 50,000 थी उनकी चोरी हुई है. वहीं उन्होंने देखा कि बगल में रहने वाले भावराव मस्के के घर से भी 5,000 कैश और 1,05,000 के गहने की चोरी हुई है. इस मामले में उन्होंने तत्काल शिकायत करते ही मौदा पुलिस निरीक्षक हेमंत कुमार खराबे, सहायक पुलिस निरीक्षक प्रमोद चौधरी और पुलिस टीम घटनास्थल पर पहुंची और आरोपी के खिलाफ कई धाराओं के तहत मामला दर्ज किया. वीकेबी न्यूज के लिए मौदा से हर्षा रोशन खेड़े की रिपोर्ट. वीकेबी न्यूज के इस प्राइम टाइम शो में फिलहाल के लिए इतना ही. ऐसे अन्य और खबरों से जुड़े रहने के लिए देखते रहिए वीकेबी न्यूज. नमस्कार.